सत्यनारायणाची पूजा म्हटलं की डोळ्यासमोर येतं पूजापाठ धूप कापूर अगरबत्तीचा मन प्रसन्न करणारा पवित्र सुगंध त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळणारा गोड मौसूद स्वर्गीय चवीचा प्रसादाचा शिरा तर प्रसादाचा शिरा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत तर हा शिरा नेहमी सव्वाच्या प्रमाणात केला जातो म्हणजे सव्वा वाटी सव्वा किलो सव्वा ग्रॅम अशा पटीमध्ये केला जातो तर आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये हा शिरा बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच लाईक करायला विसरू नका नमस्कार रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत तर इथे मी पाच तुळशीची पानं घेतलेली आहे तुळशीला खूप पवित्र मानलं जातं प्रसादामध्ये तुळशीची पानं घातली की तो देवाला मान्य होतो आणि तो देवापर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं चांगली पिकलेली केळी घेतलेली आहे थोडीशी बदाम काजू घेतलेला आहे आणि इथं मी जाड रवा घेतलेला आहे प्रसादाचा शिरा जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस नेहमी जाड रवा वापरायचा कारण त्यामुळे शिरा हा अगदी मस्त मोकळा मौसू तयार होतो तर इथे मी वाटीने मोजून सव्वा वाटी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही बघितलाच असाल तशाच प्रमाणात सव्वा वाटी साखर देखील घेतलेली आहे थोडीशी वेलची घेतलेली आहे मी ताजी वेलची आपण कुटून घातलं शिऱ्यामध्ये तर त्याचा सुगंध अगदी मस्त असं येतोय आता इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये तूप घेतलेला आहे आता प्रसादाचा शिरा म्हटलं की एवढा तूप लागतोच ह्यामध्ये कमी किंवा जास्त बघायचं नाही तर कढईमध्ये मी हा तूप काढून घेतलेला आहे सुरुवातीला मी एक वाटी तूप घेतलं नंतर न पाव वाटी घातलेला आहे म्हणजेच सव्वा वाटी तूप झालं आता तूप रवा आणि साखर बघितला आता दूध किती लागतं ते बघूया तर इथं मी एक वाटी साई सकट दूध घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं सव्वा तीन वाटी म्हणजे सव्वा चार वाटी पाण्याचं चा, आणि दुधाचं मिश्रण तयार झालं आता दूध आणि मी पातेलं एकीकडे गॅसवरती ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि इकडे मी गॅसवरती कढई कडई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मंद करायची कढईमध्ये सव्वा वाटी तूप घातलेलंच आहे आता त्यामध्ये सव्वा वाटी रवा घालून आपल्याला सुरुवातीला अगदी मंदाचे पाच मिनिटे हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा चांगला फस फस की त्यामध्ये काजू आणि बदाम त्याबरोबर थोडेसे मनुके घालून एक दोन मिनिट परतून घेतलं नंतर केळी कापून घालून घेतलेली आहे आता केळी घातली की केळी अशा पद्धतीने स्मॅश करत आपल्याला ही केळी रव्यामध्ये पाच मिनिटे रवा भाजत पूर्ण केळी ह्यामध्ये मिसळून घ्यायची आहे आता कोणी कोणी काय करतं पूर्ण शिरा झाल्यानंतर त्यामध्ये शेवटला केळी कापून घालतात तसं केल्याने काय होणार एक तर केळी ही आपली काळी पडते त्याला पाणी सुटतं आणि ते खायला देखील खूप गिळगिळ लागतं ते कुणालाही खायला आवडणार नाही त्यामुळे इथेच आपल्याला केळी घालून अशा पद्धतीने पूर्ण स्मॅश करून रव्यामध्ये ही केळी मिसळून घ्यायची आहे आणि तुळशीची पानंसुद्धा सुद्धा मी इथेच घातलेलं आहे तुम्ही नंतर न शेवटला घातला तरी देखील चालेल आणि रवा वीस मिनिटे भाजून घेतलेला आहे पाहू शकता मस्त असं लालसर असा आम्ही रवा भाजून घेतलेला आहे सगळे पदार्थ घालून सुरुवातीपासून आतापर्यंत वीस मिनिटे लागलेला आहे रवा भाजण्यासाठी आता ह्यामध्ये आपण गरम केलेलं दूध घालून घ्यायचं आहे आता दूध आणि पाणी आपण सुरुवातीलाच गरम करून घेतलं आता हे गरम दूध रव्यामध्ये ओतताना थोडं काळजी न कारण गरम असल्यामुळे अंगावर येण्याची शक्यता असते आता यामध्ये मी पूर्ण दूध घालून हे चांगलं मिक्स करून घेणार आहेत तर इथे पाहू शकता चांगलं मी दुधामध्ये हा रवा मिक्स करून घेतलं आता झाकून एक पाच मिनिटे आपण हे वाफवून घेऊया आता पाच मिनिटांनी पाहू शकता रवा पूर्ण दूध आणि पाणी शोषून घेतलेला आहे आणि चांगलं असं मौसूत झालेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊ आता वाटी वा रव्यासाठी जे पाणी आणि दुधाचं प्रमाण सांगितलं ते अगदी परफेक्ट असं बसलेलं आहे कमी जास्त इथं आपण काहीच केलेलं नाही तर आता आपण साखर घालून घेऊया सव्वा वाटी इथं मी साखर घालून घेतलेला आहे आता साखर घातलं की परत एकदा रव्यामध्ये साखर ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे तर पूर्ण साखर मी ह्या शिरामध्ये पूर्ण अशी मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता साखरेनं पूर्ण पाणी सोडलेलं आहे आता हे झाकून परत एकदा आपण पाच मिनिटे हे वाफून घेणार आहोत आता पाच मिनिटानंतर पाहू शकता मस्त असं शिरा आपलं तूप सोडलेलं आहे अगदी परफेक्ट असं मौसूत शिरा बनवून तयार झालेला आहे आता इथे मी स्टीलची कढई वापरल्यामुळे थोडंसं तळायला लागलेलं ला ला आहे तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये बनवू शकता स्टीलचं जर वापरत असाल तर लवकर चेक करा नाही तळाला लागला जातो आताचे शेवटला वेलचीपूड घातलेलं स्किप झालेलं आहे वेलचीपूड घालून चांगलं परत एकदा मिक्स करून घेतला आणि तयार आहे सादाचा मऊ सूत अगदी दाणेदार अगदी मोकळा मोकळा असा बनून तयार आहे तर पाहू शकता तुम्ही कलर ही अगदी मस्त असं आलेलं आहे तुळशीची पानं तुम्ही सुरुवातीला न घालता शेवटी जरी घातला तरी देखील चालल सुरुवातीला जर तुळशीची पानं घातलं तर तुळशीचा फ्लेवर हा शिऱ्यामध्ये उतरतं आणि खायला देखील खूप छान असं लागतं तर अशा पद्धतीने शिरा तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी परफेक्ट असं बनवून तयार होतो आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिला असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद